सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। खटावची निवडणूक मोठी रंगतदार ठरली। येथे उभ्यातले माजी आमदार प्रभाकर घारगे हे कारागृहात होते, मात्र तरीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती। त्याला काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख यांनीही सहकार्य लाभले होते। या निवडणुकीत ते विजयी झालेले आहेत। याबाबत बोलताना रणजितसिंह देशमुख यांनी प्रभाकर घारगे यांच्या विजयावरती शिक्कामोर्तब करताना त्यांची स्तुती केली, त्यांना खोट्या गुन्ह्यात दाखल केलं, मात्र येथील जनता जागृत आहे असे त्यांनी सांगितलं। पाहूयात आपण त्यांची ही प्रतिक्रिया। माननीय प्रभाकर घारगे साहेबांनी खटाव तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं सोसायट्यांचं पुनर्जीवन केलं आणि अनिष्ट तफावतीत सोसायट्या बाहेर काढल्या, हे जे काम आहे ते जिल्ह्याच्या आणि सोसायटीच्या सहकाराच्या दृष्टीनं दैव्यमान असं आहे। आणि असं काम असताना आमची कुठलेही कारण नसताना किरकोळ गोष्टीवरून त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं आणि जाणीवपूर्वक काही घडामोडी घडल्या आणि त्याचा परिणाम संबंध खटाव तालुक्यामध्ये झाला। सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यापासून मतदारांच्यापर्यंत लोकांनी घारगे साहेबांना जेलमध्ये असून निवडून दिलं आणि एक निरोप दिलेला आहे सगळ्यांच्यासाठी की हा तालुका उत्तमपर्यंत आहे आणि त्याला कुणी दाबू शकत नाही। दाबण्याचा प्रयत्न केला तर तो स्प्रिंगसारखा उसळतो आणि त्याच्यामुळं इथून थोडं आमच्या तालुक्यावरती कुठलं लादलेलं कृत्य आम्ही स्वीकारणार नाही। की खऱ्या अर्थाने सर्वसामान्य खटाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मतदारांना कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी। कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत, रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।